नमस्कार विद्यार्थ्यांनो, इतिहासाचा 11 पाठ आपण अभ्यासतो आहे, समतेचा लढा। आता आपण पाहणार आहे स्त्रियांची चळवळ। भारतातील समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते। अनेक दुष्ट चालरीतीमुळे त्यांच्यावर अन्याय होत होते, परंतु आधुनिक युगात याविरुद्ध स्त्रिया एकत्र येऊन त्या ठिकाणी याविरुद्ध जागृती होऊ लागली आणि स्त्रीविषयक सुधारणा चळवळीत सर्वात अगोदर काही पुरुष सुधारकांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आपल्याला दिसतो। नंतर काळाच्या ओघामध्ये स्त्रियांनी सुद्धा त्या ठिकाणी नेतृत्व पुढे येऊ लागलं। त्यांच्या स्वतंत्र संस्था संघटना ही त्या ठिकाणी स्थापन झाल्या। त्यामध्ये पंडिता रमाबाईंनी आपल्या स्थापन केलेल्या आर्य महिला समाज व शारदा सदन या संस्थांमार्फत त्यांनी स्त्रियांमध्ये जागृती निर्माण केली। तसेच रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली सेवा सदन ही संस्था एक उत्तम त्या ठिकाणी काम केलेलं आपल्याला दिसतं। तसेच 1904 साली ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स तसेच भारत महिला परिषद या संस्थाही त्या ठिकाणी स्थापन झालेल्या आपल्याला दिसतात। या संस्था स्थापन झाल्यामुळे स्त्रियांचं कार्य हे संस्थात्मक कार्य त्या ठिकाणी राष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊन पोहोचलं। स्त्रियांचा वारसा हक्क, मतदानाचा हक्क याबाबत प्रश्न या संस्थांमार्फत त्या ठिकाणी लोकांपर्यंत ते प्रश्न पोहोचवण्यामध्ये या संस्था कार्य करत होत्या। अशा प्रकारचा संघर्ष या माध्यमातून स्त्रिया करत होत्या। रखमाबाई जनार्दन सावे या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर होत्या। त्यांनी स्त्रियांसाठी आरोग्य विषयक व्याख्यानमाला चालवल्या। तसेच राजकोट येथे त्यांनी रेडक्रॉस सोसायटीची शाखा उघडलेली आपल्याला दिसते। म्हणजे अशा विविध स्त्रियांनी उत्कृष्ट असं कार्य स्त्रीला समानतेची वागणूक मिळवण्यासाठी करून दिलेलं आपल्याला दिसतं। 20व्या शतकामध्ये सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग वाढू लागला। राष्ट्रीय चळवळीत तसेच क्रांतिकार्यामध्ये सुद्धा स्त्रियांचा मोलाचा सहभाग झालेला आपल्याला दिसतो। 1935 कायद्याच्या नंतर प्रांतिक मनुक्ती मंडळामध्ये सुद्धा स्त्रियांचा सहभाग त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसतो। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय संविधानामध्ये स्त्रियांसाठी स्वतंत्र समानतेचा हक्क त्या ठिकाणी देण्यात आला आणि एक समतेचं तत्व त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसतं। अशा प्रकारे विविध स्त्रियांनी समाजजागृती घडवून आणली आणि स्त्री चळवळ त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते। धन्यवाद।